नमस्कार माझ्या बालमित्रांनो, कशा आहात तुम्ही? मजेत ना? मी आहे शालिनी हुबलीकर आणि माझ्या हुबलीकर्स मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम. आज मी तुम्हाला शिकवणार आहे इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी बालभारतीचा जो चौथा धडा आहे, सावरपाडा एक्सप्रेस, हा कविता राऊत हा धडा अतिशय महत्त्वाचा आहे. आणि तसा पाहिला तर खूप सोपाही आहे समजला तर, तसा पाहिला तर खूप कठीणही आहे नाही समजला तर. आता मी व्यवस्थितपणे तुम्हाला धडा समजवणार आहे. आता तुम्हाला काळजी करायचं काहीही कारण नाही की तुम्ही आलेले आहात हुबलीकर्स मराठी चॅनलमध्ये. आणि जर का तुम्ही सेमी इंग्लिशचे विद्यार्थी आहात तर शालिनी हुबलीकर चॅनलमध्ये जा. त्याच्यामध्ये मी सायन्स आणि मॅथ्सचे जे तुमचे लेसन्स आहेत ना, ते एक्सप्लेन केलेले आहेत, प्रश्न उत्तरंसुद्धा दिलेली आहेत शालिनी हुबलीकर चॅनलमध्ये, ठीक आहे. आता हा माझा चॅनल नवीन आहे त्यामुळे जरा मला वेळ लागेल नाही का तुमच्या ह्याच्यामध्ये मराठीमध्ये एक्सप्लेन करून प्रश्न उत्तर अपलोड करण्यासाठी. तर वेळ न घालवता जोपर्यंत मी ह्याच्यामध्ये अपलोड करणार आहे तोपर्यंत तुम्ही शालिनी हुबलीकर चॅनलमध्ये जाऊन निबंधपत्र, कथा, कहाणी सगळं काही बघू शकता. आणि ह्याच्यामध्येही मी अपलोड करतच आहे, ठीक आहे. आणि ह्या व्यतिरिक्त जर का तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर मात्र तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. ओके, तर करूया का सुरुवात धड्याची? ओके, चला मग पेन्सिल हातात घेऊन बसा. मी ज्या ज्या शब्दांचे अर्थ तुम्हाला सांगेन आणि जे महत्त्वाचं आहे इम्पॉर्टंट ते मी तुम्हाला अंडरलाईन म्हणजे अधोरेखित करायला सांगेन, तर ते तुम्ही करायचं आणि ते परीक्षेमध्ये 100% येणारच म्हणून समजूनच चालायचं, ठीक आहे. तर धडा चौथा, सावरपाडा एक्सप्रेस, कविता राऊत. हे जे चित्र दिसतंय ना तुम्हाला, हे कविता राऊतचं चित्र आहे. कोण होती ही कविता राऊत? का बाबा तिच्याबद्दल असं लिहिलं गेलेलं आहे आणि धडा लिहिला गेला आहे तिच्यावरती? तर असं तिने कोणती कामगिरी केलेली आहे तर ते आपण ह्या धड्यामधून शिकणार आहोत. ओके, तर दुर्गम भागातील रस्ते म्हणजे मातीचा धुराळा, पाण्यासाठी चणचण करणे हा रोजचा दिवस. दुर्गम भागातील रस्ते, दुर्गम म्हणजे क्वचितच तिकडनं कुणीतरी ये जा करेल अशी ठिकाण होतं ते. मातीचा धुराळा म्हणजे सगळीकडे मातीच माती, मातीचा धूर नुसता उडत असायचा तिकडे. पाण्यासाठी वणवण फिरणे, आता म्हणजे तिथे जवळपास पाणी तुम्हाला कुठेही भेटणार नाही. आता आपल्याकडे कशी फॅसिलिटी आहे बघा, उघडलं नळ की आलं पाणी, टाकीमध्ये पाणी भरून ठेवतो कधी पाहिजे तेव्हा पाणी, हो की नाही? पण ते जे ठिकाण होतं त्या ठिकाणी पाण्यासाठी लोकांना वण वण फिरावं लागत असे, ठीक आहे. म्हणजे पाण्यासाठी शोधावं, पाण्याचे शोध घ्यावी लागत असे त्या लोकांना. हा त्यांचा रोजचा दिवस होता. अशा प्रतिकूल परिस्थितीत कुरकूर न करता, हार न मानता जीवन जगणे म्हणजे एक दिव्यच. आता अशा रानात राहणं आणि रोजच्या रोज त्रास सहन करणं प्रत्येक गोष्टीसाठी, तर कोणत्याही परिस्थिती आली त्यांच्यावरती तर कोणत्याही प्रकारचं कुरकूर न करता. आता तुमचं कसं बघा, अरे घराच्या बाहेर जायला भेटत नाही आहे, अरे काय शाळा ऑनलाईनच आहे, म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये तुमची कुरकूर असतेच, असते की नाही? मला डाळ नको, मला हेच पाहिजे, मला आज तू वेफरच आणून दे, ह्याला काय म्हणतात? कुरकूर म्हणतात. पण तिकडची जी राहणारी जी लोकं आहेत ती कितीही कठीण प्रसंग जरी आला तरीसुद्धा कुरकूर न करता आणि हार न मानता, इथे नाही पाणी भेटलं तर दुसरीकडे जाणार, दुसरीकडे नाही भेटलं तर तिसरीकडे जाणार, पण ते शोधूनच ते घेऊन येणार. म्हणजे हार न मानता, म्हणजे ज्या कामासाठी ते निघालेले आहेत ते काम पूर्ण केल्याशिवाय ते परत येणार नाहीत. अशा प्रकारचं त्यांचं जीवन होतं रोजचं, आणि रोजचं असं जीवन जगणं म्हणजे एक
दिव्यच आहे, एक नवलच आहे आपल्यासाठी. अशा खेड्यापाड्यांमध्ये गुणवत्ता असते, पण ती शोधावी लागते. आता अशा प्रकारचं एक अतिशय मागासलेलं खेडं, पण त्या खेड्यामध्ये गुणी मुलं नसतील का? का सगळी गुणी मुलं शहरांमध्येच आहेत का? बाहेरगावचीच मुलं आहेत का ती गुणी मुलं? नाहीत ना. तर आपल्या जर अशा खेड्यांमध्ये जर तुम्ही शोधलात, तर त्या मुलांमध्ये सुद्धा गुणी मुलं तुम्हाला भेटतील. आता गुणी म्हणजे कशा प्रकारे गुणी? कुणी अभ्यासात गुणी असतं, कुणी धावण्यात गुणी असतं, कुणी बोलण्यात गुणी असतं. प्रत्येक व्यक्तीच्या आत काही ना काही गुण असतं. तुमच्या आतसुद्धा काही ना काही गुण असतील, पण आता ते गुण काय आहे तुमच्यामध्ये ते तुम्हाला समजून घ्यावं लागेल, किंवा तुमच्या शिक्षकांना, तुमच्या पालकांना ते समजले उमजेल तेव्हा ते कळेल की अरे हां, ह्याच्यामध्ये ही गुण आहे, हे गुण आहे, ह्याची ह्याच्यामध्ये ह्याला आवड आहे. ठीक आहे. तर प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही सुप्त गुण असतं, पण ते गुण कधी बाहेर येतं ते आपल्याला त्याची जरा वाट बघावी लागते, किंवा आपल्याला शोधावं लागतं स्वतःच्या आतमध्ये की माझ्यामध्ये काय गुण आहे. तर आतापर्यंत तुम्ही जर सिरियसली विचार केला नसेल ना ह्या गोष्टीवरती की तुमच्यामध्ये काय जास्त क्वालिटी चांगली आहे, इवन अभ्यासामध्ये सुद्धा कोणता विषय जास्त चांगला तुम्हाला आवडतो आहे, तर ते तुम्ही शोधू शकता. ठीक आहे. हे चांगलं टिप दिलं मी तुम्हाला. तर गुणवत्ता ही जी असते ती आपल्याला शोधावी लागते. तर ती खेड्यापाड्यांमध्ये सुद्धा असू शकते. ओके. असाच एक डोंगर दऱ्यांनी वेढलेला आदिवासी पाडा. आता एक आदिवासी पाडा होता. आदिवासी म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला, जे जंगलामध्ये राहतात आणि त्यांच्या ह्याच्यामध्ये ते सहसा आपल्यासारख्या लोकांना ते लोक प्रवेश देत नाहीत, अनोळखी लोकांना ते लोक यायला देत नाहीत, ते अनोळखी लोकांशी बोलत नाहीत आणि त्यांना त्यांच्या पाड्यामध्ये ते लोक यायलासुद्धा देत नाहीत. तर असाच एक डोंगरदऱ्यांनी वेढलेला म्हणजे अवतीभोवती सगळीकडे डोंगर आहेत, दऱ्या आहेत आणि मधोमध हा गाव वसलेला आहे. हा आदिवासी पाडा जो आहे ना तो वसलेला आहे. आता तुम्ही तो पिक्चर बघितला असेल ना, सावरपाडा, असंच काहीतरी नाव होतं ना त्याचं, सावरपाडा. तिथे ते आदिवासी लोक येतात, ते वेगळ्या जातीचे आदिवासी असतात. ते बघा तुम्ही जर बघितलं नसेल तर अशाच प्रकारचा त्यांचा सुद्धा पाडा होता, जे चारही बाजूनी डोंगर दऱ्यांनी तो वेढलेला होता. पाण्याच्या शोधासाठी तिथे मैलोन मैल भटकंती करावी लागेल. कितीतरी मैल त्या लोकांना चालत चालत पाणी शोधावं लागत असे. आपल्यासाठी आपल्यासारखी त्यांच्याकडे सुविधा नव्हती. त्याच आदिवासी पाड्यावर अनवाणी पायांनी चालणारी, अनवाणी म्हणजे बिना चपलेची. ठीक आहे. बिना चपलेची चालणारी, अनवाणी पायांनी चालणारी लाकूड फाटा गोळा करणारी एक मुलगी. आता लाकूड फाटा म्हणजे काय? लाकूड फाटा म्हणजे लाकडाचे पडलेले जंगलामध्ये सुकलेले तुकडे गोळा करणे. कळलं ना तुम्हाला? तर लाकूड फाटा गोळा करणारी एक मुलगी, तिने राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला आणि ऑलिम्पिक स्तरावर झेप घेतली. बघा, एका आदिवासी पाड्यामध्ये राहणारी मुलगी जिच्याकडे पायात घालायला चप्पलसुद्धा नव्हते, पाण्यासाठी तिला मिलोन मिल वणवण फिरावं लागत असे, अशी मुलगी, लाकूड फाटा गोळा करणारी एक मुलगी, तिने राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतच नाही तर ऑलिम्पिकमध्ये सुद्धा आपल्या भारताचा दबदबा निर्माण केला. तर ती खेड्यामध्ये राहणारी मुलगी ऑलिम्पिकमध्ये सुद्धा पुढे आली, त्या लेवलपर्यंत ती गेली, स्तर म्हणजे लेवलपर्यंत ती गेली. या आंतरराष्ट्रीय धावपटूचे नाव आहे कविता राऊत आणि त्या पाड्याचे नाव आहे सावरपाडा. आता ही जी मुलगी होती
जी आंतरराष्ट्रीय धावपटू होती, धावपटू म्हणजे रनर, धावणारी, ठीक आहे, जसं पीटी उषा वगैरे होते तसे धावणारी होती ती। आंतरराष्ट्रीय धावपटूचे नाव आहे कविता राऊत आणि त्या पाड्याचे नाव आहे सावरपाडा। हा पाडा नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात आहे। अधोरेखित करा हे वाक्य। कविता कुठे राहत होती? तर ती सावरपाड्यात राहत होती। ती कोण होती? ती धावपटू होती। हा पाडा नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात आहे। रिकाम्या जागा भरामध्ये हे येईल तुम्हाला। तिचे बालपण निसर्गाच्या सान्निध्यात गेले। तिची आजवरची वाटचाल एक दीर्घ साधना बनली आहे। आता तिचं जे बालपण होतं, आता ती जगल्यात रानात राहणारी मुलगी, तर रानावनातच तिचं बालपण गेलं, तर ती निसर्गाच्या सान्निध्यात, आता जंगल म्हटलं की निसर्ग, हिरवीगार झाडं वगैरे, हो की नाही? तर तिचं बालपण निसर्गाच्या सान्निध्यात गेलं। तिची आजवरची वाटचाल एक दीर्घ साधना बनली आहे। असं झालं का? ती खेड्यामधली होती मुलगी, चला चांगली धावते म्हणून डायरेक्ट तिला ऑलिम्पिकमध्ये पाठवण्यात आलेलं आहे का? नाही, तर त्याच्यासाठी तिने काय काय कष्ट केलेले आहेत हे आपल्याला या धड्यामधून समजून घ्यायचं आहे, ठीक आहे? तर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्य आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य व कांस्य अशी पदके कविताने पटकावली। अधोरेखित करा हे वाक्य। आता राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्य पदक, कांस्य पदक म्हणजे ते तांब्याचं पदक असतं, हां, आणि रौप्य म्हणजे चांदी, ठीक आहे? आय होप आय एम राईट। कांस्य म्हणजे तांब्याचं पदक आणि रौप्य म्हणजे चांदीचं पदक असतं। ते कविताने कोणकोणत्या स्पर्धेत पटकावली? तर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्य आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य पण मिळवलं तिने आणि कांस्य पदकही मिळवलं। अधोरेखित करा। आणि तुम्ही कन्फ्यूज होऊ नका अजिबात। ऑलिम्पिकमध्ये काय मिळवलं आणि ह्या स्पर्धेमध्ये काय मिळवलं ते सगळं तुम्हाला कन्फ्यूज व्हाल, नाही तर ऑलिम्पिकमध्ये लिहून याल, असं करू नका। तर लागोपाठचे दोन्ही स्पर्धांमध्ये भारताचे नाव उंच करणारी धावपटू म्हणजेच सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत। आता प्रश्न परीक्षेमध्ये असा विचारला जातो की कविता राऊतला सावरपाडा एक्सप्रेस का म्हणतात? तर हे आहे त्याचं उत्तर। तर हा इथून ते राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेपासून ते कविता राऊतपर्यंत अधोरेखित करा। चीनमधील ग्वांगझोउ येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 10 1000 मीटर धावण्यात कविताचे सुवर्ण पदक अवघ्या सेकंदाने हुकले। आता ह्या स्पर्धेमध्ये एक एक सेकंद अतिशय महत्त्वाचा असतो। तर चीनच्या जो स्पर्धा झाली होती ती कोणती स्पर्धा? अधोरेखित करा त्याला। थोडक्यासाठी तिचं सुवर्ण पदक हुकलं, नाहीतर तिला रौप्य पदक भेटलं नसतं, दुसरी ती आली नसती, ती पहिलीच आली असती आणि तिला सुवर्णपदक भेटलं असतं। पण त्याप्रसंगी कविताची समजूत तिच्या आईने काढली, आईच्या शब्दांनी कविताला दिलासा मिळाला। आता आईने कवी अशा वेळी कविताची कोणी समजूत काढली किंवा कविताला कधी दिलासा मिळाला असाही प्रश्न परीक्षेमध्ये येतो, तर त्यावेळी हा प्रसंग तुम्हाला लिहावा लागेल, ठीक आहे? तर अधोरेखित करा हे। अवघ्या चौथी शिकलेल्या आईच्या समंजस शब्दांनी कविताला आजवर अनेक कठीण प्रसंगी आधार दिला आहे। कठीण प्रसंगी कविताला कशाचा आधार होता? तर कविताची जी आई होती ती फक्त चौथी शिकलेली होती। आता तर तिची आई समजा एवढ्या आदिवासी पाड्यामध्ये चौथीपर्यंत शिकली म्हणजे ती खूप शिकली असं आपण म्हणू शकतो, ठीक आहे? तर जरी आई अशिक्षित असल्या तरीसुद्धा आपल्या मुलाची सांभाळ करणे, आपल्या मुलांची समजूत काढणे हे तिला येतं। तर अशा कठीण प्रसंगी जेव्हा असं ती कधीतरी अशी अपसेट व्हायची, उदास व्हायची, तर अशावेळी तिची आई तिला समजवायची
आणि आईच्या त्या समंजस शब्दांनी तिला कठीण प्रसंगी आधार दिला जायचा. कष्टप्रद अनुभवांमुळे कविताचे पाय कणखर बनले. आता कष्टप्रद अनुभव कसे, तर अनवाणी पाय, पायामध्ये चप्पल बूट काहीही नाही आणि अशामध्ये उन्हा ताना पावसामध्ये अशा थंडी पाऊस ऊन काही नाही. त्यांना जायचं आहे, पाणी घेऊन यायचं आहे आणि लाकडं गोळा करून आणायचीच आहे, तरच चुलीवरती स्वयंपाक होईल. अशा प्रकारे तिचं आयुष्य होतं. त्या कणखर आयुष्यामुळे तिचेसुद्धा पाय कसे बनले होते, कणखर बनले होते, मजबूत बनले होते. नाशिक जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत कविताने धावण्यात प्रथम क्रमांक मिळवला. आता बघा, कविताची धावण्याची सुरुवात कुठून झाली होती, तर नाशिक जिल्ह्यात जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा. आता कशा आंतरशालेय क्रीडा स्पर्धा होतात की नाही, त्याच्यामध्ये तिने धावण्यात प्रथम क्रमांक मिळवला होता. तेव्हा ती सगळ्यांच्या नजरेत भरली ना, अरे वा, ही कविता नावाची मुलगी जी आहे ती धावण्यात खूप एकदम पटाईत आहे असं. पण कविताचे वेगळेपण तिचे वडील रामदास आणि आई सुमित्रा यांना फारशा तीव्रतेने त्यावेळी जाणवले नाही. आता आपली मुलगी प्रथम आली ह्याचा आनंद तर होतो, पण त्यांचं ते रोजचंच आयुष्य, त्यामुळे त्यांना त्याच्यामध्ये असं विशेष काहीच वाटलं नाही की हां धावण्यात प्रथम आली का, बरं बरं ठीक आहे असं. पण त्यांना तसं लक्षात नाही आलं की अरे आपली पोरगी जी आहे ती फार छान धावते आहे असं आई वडिलांच्या लक्षात आलं नाही. तर त्यांना तीव्रतेने त्यावेळी जाणवले नाही. कविताच्या पायांमधील चमकदार दौड हेरली ती प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांनी. आता तुमच्या शाळेमध्ये तुम्हाला पीटी वगैरे शिकवणारे शिक्षक असतात की नाही, तर तिचेसुद्धा जे शिक्षक होते प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांना समजलं की कविता ही जी मुलगी आहे ती धावण्यामध्ये खूप तरबेज आहे, पटाईत आहे, तिची दौड जी आहे ती अतिशय चांगली आहे, तर ही मुलगी काही ना काही आयुष्यामध्ये नाव काढेल असा अंदाज विजेंद्र सिंग यांनी घेतला. दौड हेरली, चमकदार दौड हेरली. तर कधी कधी असं पण होतं ना, आपल्या अंगामध्ये काय गुण आहेत, कुणाच्या अंगामध्ये कविता लिहितात, कुणी मुलं निबंध लेखनामधून ते समजतात शिक्षकांना, बेळा तू फार छान लिहितेस, तू हे लिही बघू हे लिही बघू असं म्हणून जे आपले शिक्षक असतात ते लोक जे असतात ते हेरतात, आपल्यातले जी गुण असतं ते लोक हेरतात, ठीक आहे. त्यांनी कविताच्या आईवडिलांची मानसिकता तयार केली आणि तिला नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलच्या मैदानावर तंत्रशुद्ध पद्धतीने धावण्याचे धडे देण्यास सुरुवात केली. आता बघा, आता हे आदिवासी, आता ह्या लोकांना, आता एकतर कोण आहे कविता, मुलगी आहे, तर आईवडिलांपासून मुलीला कुठेतरी दूर नेणं म्हणजे खायची गोष्ट नाही आहे, ठीक आहे. पण हे जे विजेंद्र सिंग होते त्यांनी त्यांच्या आईवडिलांची समजूत काढली, त्यांना मानसिकरित्या तयार केलं की आपण तिला तिथे भोसला मिलिटरी स्कूलमध्ये मैदानावर ट्रेनिंग द्यावी लागते ना, प्रॅक्टिकल ट्रेनिंग, त्या मुलांना तिकडे प्रॅक्टिस केल्याशिवाय कसं कळणार नाही का, तर त्यासाठी त्यांनी त्यांना तयार केलं, ठीक आहे. मग नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलच्या मैदानावर तंत्रशुद्ध पद्धतीने धावण्याचे धडे देण्यास सुरुवात केली. अधोरेखित करा हा हे. बूट घालून धावणे कविताला अवघड वाटायचे, कारण लहानपणापासून अनवाणी धावण्याचीच तिला सवय होती. विजेंद्र सिंग यांनी तिच्याकडून बूट घालून धावण्याचा सराव नियमितपणे करून घेतला. आता नॉर्मली जेव्हा स्पर्धांमध्ये स्पर्धक धावतात किंवा कोणतीही स्पर्धा असली तर त्यांच्यासाठी शूज घालावं लागतं, पण ही आदिवासी मुलगी जंगलामध्ये अनवाणी पायांनी ती फिरायची, बूट काय असेल तेही तिला माहिती नसेल,
क्वचितच तिने पाहिलं असेल बूट, पण आता त्या बूट घालून धावण्याची प्रॅक्टिस करणं तिला फारच गरजेचं होतं. तर त्याची प्रॅक्टिस कोणी करून घेतली होती? विजेंद्र सिंग यांनी तिच्याकडून सराव करून घेतला, म्हणजे प्रॅक्टिस करून घेतली. रोज तिला बूट घालून ते धावायला लावू लागले. हिऱ्याला पैलू पाडल्यावर त्याचे तेज अधिकच फैलावते, तसे तिच्या बाबतीत झाले. अतिशय महत्त्वाचं आहे हां, हे लक्षात घ्या, अधोरेखित करा. आणि हे तुम्हाला स्वमतमध्ये, स्वमत, स्वमत म्हणजे तुमचं स्वतःचं मत, ठीक आहे. तर हिऱ्याला पैलू पाडल्यावर त्याचे तेज अधिकच फैलावते, असे तिच्या बाबतीत झाले. आता हिरा माहिती आहे ना तुम्हाला किती महाग असतो, तो कॉस्टली असतो हिरा. जर तुम्ही खरा हिरा घ्यायला गेलात ना मार्केटमध्ये, तर तो लाखो करोडो रुपयांचाही असतो, ठीक आहे. तर आता जेव्हा तुम्ही हिरा जेव्हा तुम्हाला भेटतो ना जमिनीमधून, तेव्हा तो एक दगडासारखा असतो. हिरा जो असतो ना, त्याला काही आकार नसतो, ठीक आहे. मग त्या हिऱ्याला मग पॉलिश वगैरे करून जेव्हा ते मार्केटमध्ये दागिने भरून त्याचे विक्री व्हायला येतात, तेव्हा तोच एक दगडासारखा दिसणारा हिऱ्याचा तुकडा, तो एक अमूल्य रत्न म्हणून तो ओळखला जातो. त्याचप्रकारे ही जी कविता होती, कवितेला हिऱ्याची उपमा दिलेली आहे, ठीक आहे. ज्या प्रकारे हिऱ्याला, आता एक खडकासारखी होती ती रानात राहणारी एक मुलगी होती, साधी बाधी आदिवासी मुलगी, एका पाड्यामध्ये राहणारी. त्या मुलीला नाशिकमध्ये आणून ट्रेनिंग वगैरे देऊन तयार करण्याचं काम कोणी केलं होतं? तर ते काम केलं होतं विजेंद्र सिंग यांनी, जे तिचे प्रशिक्षक होते. तर त्यांनी कविताला पूर्ण ट्रेनिंग देऊन तयार करण्याचं काम केलं. म्हणून हे उदाहरण त्यांनी दिलेलं आहे की हिऱ्याला पैलू पाडल्यावर त्याचे तेज अधिकच फैलावते, तसे तिच्या बाबतीत झाले. गुजरातमधील गांधीनगर येथे झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील शालेय स्पर्धेत धावण्यात रौप्य पदक मिळवून, रौप्य म्हणजे चांदी, दुसरा क्रमांक आला की चांदीचं पदक देतात, तिने यशाचा आरंभ केला. सर्वात आधी कुठे सुरुवात झाली तिची? गुजरातमधील गांधीनगर येथे झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील शालेय स्पर्धेत धावण्यात रौप्य पदक मिळवून तिने यशाचा आरंभ केला. आता पहिली सुरुवात तिकडे झाली आणि सुरुवातीलाच तिने रौप्य पदक मिळवलं. म्हणजे बघा, लक्षात ठेवा, सुवर्ण पदक म्हणजे पहिला नंबर, रौप्य पदक म्हणजे दुसरा नंबर, आणि कांस्य पदक म्हणजे तिसरा नंबर, ठीक आहे. तर यशाचा आरंभ केला. पुढे मग नाशिक येथे सराव आणि हर्सूल येथे शिक्षण अशी कसरत कविता करत होती. आता हर्सूल जिकडे ती शिकायची, आणि हे प्रॅक्टिस करण्यासाठी धावण्याची तिला रोज नाशिकला यावं लागायचं. मग अशा प्रकारे तिची कसरत चालत होती. रोज एवढी तिची कविताची ही ओढाताण पाहून विजेंद्र सिंग यांनी तिला 11वीसाठी भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला. आता रोजच्या रोज धावपळ नको म्हणून त्यांनी काय केलं, तिथेच भोसला मिलिटरी जे कॉलेज होतं तिथे तिला त्यांनी प्रवेश मिळवून दिला. आता ती राहणार कुठे हा प्रश्न राहिला. आता ते काय बाबा पैसेवाले नव्हते, काय हॉस्टेलमध्ये लॉजमध्ये राहणार, तर ती राहणार कुठे? हा कविताच्या आईवडिलांना पडलेला प्रश्नही विजेंद्र सिंग यांनी सोडवला. 24 ऑक्टोबर 2002 पासून पुढील 5 वर्षे ती त्यांच्याच घरी राहिली. कुणाच्या? विजेंद्र सिंग यांचा. तर तिच्या राहण्याचा प्रसंग कसा सोडवला, तर हा प्रश्न आला तर हे त्याचं उत्तर येईल. स्वतःचा एक मुलगा आणि एक मुलगी असलेल्या सिंग दाम्पत्याने आपली दुसरी मुलगी म्हणून कविताचा सांभाळ केला. तिच्या धावण्याच्या गतीकडे विजेंद्र सिंग यांनी लक्ष पुरवले आणि त्याची प्रचिती म्हणजेच कविताचे यश. आता तिच्याकडे त्यांचं पूर्ण लक्ष होतं आणि जशाप्रकारे ती पदके मिळवत होती त्या हिशोबाने विजेंद्र सिंग किती तिची काळजी घेत होते ते तुम्ही बघा.
एकापाठोपाठ एक विक्रम तिच्या नावावर झळकू लागले. सगळीकडे ती पदके मिळवू लागली. कविताच्या यशामुळे हरसूळ सावरपाडा या भागास नवी ओळख मिळाली. आज केवळ राऊत कुटुंबालाच कविताचा अभिमान वाटतो असे नाही, तर संपूर्ण हरसूळ परिसराची हीच भावना आहे. अधोरेखित करा हा पॅरेग्राफ की संपूर्ण हरसूळला कविताचा का अभिमान वाटतो, तर हा त्याचा उत्तर आहे. नवी दिल्लीतील राष्ट्रकुल स्पर्धेत कविता जिंकल्याचे जाहीर होताच हरसूळ सावरपाडा येथे जणू काही दिवाळी साजरी झाली होती. अधोरेखित करा हे वाक्य. ती कुठे जिंकली? नवी दिल्ली येथे राष्ट्रकुल स्पर्धेत. ती जेव्हा जिंकल्याचे समजले तेव्हा सावरपाडा येथे त्यांनी दिवाळी साजरी केली. स्पर्धेत विजयी झाल्यानंतर कविता आपल्या गावी येणार म्हणून सकाळपासून जो तो स्वागताच्या कामात गुंतला होता. कविताचे कौतुक करण्यासाठी गावोगावचे लोक हजारोंच्या संख्येने उपस्थित झाले होते. लेकीभोवती निर्माण झालेले वलय, वलय म्हणजे गर्दी, झालेली गर्दी, त्याच्याभोवती गर्दी झालेली बघून तिचा तिला सत्कारासाठी घेऊन जाण्यास येणाऱ्या आलिशान गाड्या, पत्रकारांचा गराडा यामुळे आपली लेख लई मोठी झाली याचे समाधान तिच्या आईच्या डोळ्यांमध्ये सहज वाचता येत होते. अधोरेखित करा हा प्रश्न नक्की येतो परीक्षेमध्ये. लेकीची लेकी आपली लई मोठी झाली आहे असं आईच्या डोळ्यात का दिसून आले? तर हे त्याचं उत्तर आहे की लोकांची गर्दी, तिच्यासाठी आलेल्या आलिशान गाड्या, हे सगळं बघून कोणत्याही आईला आनंद होणार की नाही? तर तसाच आनंद तिच्या आईच्या डोळ्यांमध्येही दिसत होतं. कविता बंगळुरू येथे विशेष प्रशिक्षणासाठी गेली असताना रोज किमान एकदा तरी आईशी फोनवरून बोले. यावरून त्या मायलेकीचे गहिरे नाते दिसून येते. जेव्हा ते बेंगळुरूमध्ये गेली ना ट्रेनिंगसाठी, त्यावेळी ती रोज तिच्या आईला फोन करत असे, तर ह्यावरूनच त्या मायलेकीचं नातं किती जास्त गहरं आहे, गहिरे म्हणजे जवळच आहे, हे आपल्याला यावरून दिसून येते. नाहीतर कुणी असं असेल ना, अरे आईशी काय बोलायचं, तिला तर काय समजतच नाही, तुम्ही बोलता की नाही, अरे हिला तर काय समजतच नाही आईला, हो की नाही, चुकीचं आहे ते, अजिबात असं बोलायचं नाही, अरे नाही तुला नाही समजत असं बोलायचं नाही. आईला सगळं समजत असतं, ती बिचारी आपली मायेपोटी गप्प बसते, समजलं? हां, तर असं अजिबात समजायचं नाही. बघा कविता कशी रोजच्या रोज आईच्या बरोबर बोलायची, असं तिने विचार केला का? अरे ती तर आपली आदिवासी पाड्यामध्ये राहणारी, तिला ह्याच्यामधलं काय समजणार आहे, तसं काहीही नसतं. आपल्या पोरांचं दुःख हे आईच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुणालाही समजू शकत नाही. त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल ना की आईला आपल्या समजत नाही, तर ते चुकीचं आहे, लक्षात ठेवा. आणि याच्या पुढे कधी बोलू नका आईला की तुला नाही समजत म्हणून, ठीक आहे? कविता सांगते, आईशी बोलल्यावर मनाला, बघा एवढी मोठी झाली तरी सुद्धा आईशी बोलल्यावर मनाला वेगळंच समाधान वाटतं. दिवसभरात जे झालं ते सर्व मी आईला सांगते. माझ्या त्रासाबद्दल मात्र तिला काही सांगत नाही, कारण ते ऐकून आईला उगीच वाईट वाटत राहील. हा परीक्षेमध्ये प्रश्न येतो. कविता का सांगत नव्हती आपल्या त्रासाबद्दल? तर आपल्या आईला वाईट वाटेल. का वाईट वाटेल? का? तर पोरगी आपली आपल्या डोळ्यासमोर नाही आहे, ती आपल्या डोळ्यापासून दूर आहे. आणि तेव्हा थोडी मोबाईल होते का आपल्यासारखे, लगेच केला व्हिडिओ कॉल आणि आईशी बोलले असं होतं का? नव्हतं. तर तिला त्रास होऊ नये, आईला आपली काळजी वाटू नये म्हणून ती आईला तिच्या त्रासाबद्दल बोलत नसे. कविता हळवी आहे. प्रसिद्धीच्या वलयाने तिच्या स्वभावात काही फरक पडलेला नाही. आता ती एक गावातली मुलगी, रानात राहणारी मुलगी, पण तिला असं नाही झालं की अरे मी आता खूप मोठी झाली आहे, आता माझ्यासारखं कोणच नाही, लगेच अभिमान आलं तिच्या अंगामध्ये. तर तिच्या स्वभावामध्ये काहीही फरक पडला नाही. बापलेकीच्या नात्यातील वीणही तितकीच गहिरी होती. आता आईबद्दल सांगितलं, आता वडिलांच्याबद्दल. वडिलांच्याबरोबरही तिचं नातं तेवढंच चांगलं होतं. लहानपणी आपले बोट धरून चालणाऱ्या कविताच्या पायांमध्ये मोठेपणी इतके बळ येईल
असे तिच्या आई वडिलांना कधीच वाटले नव्हते. हा प्रश्नही विचारला जातो परीक्षेमध्ये. ठीक आहे, तर काय बळ येईल? एवढे ती नाव कमवेल, एवढे ती पदकं मिळवेल, आंतरराष्ट्रीय स्तरावरती जाईल ह्याचा अंदाज अजिबात आई वडिलांना नव्हता. कविताच्या यशाचे सर्व श्रेय ते प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांना देतात. हा प्रश्न परीक्षेमध्ये येतो की कविताचे आई वडील कविताच्या यशाचे श्रेय विजेंद्र सिंग यांना का देतात. ते तर आपल्याला माहितीच आहे ना, त्यांनी कवितासाठी काय काय केलं ते. जेव्हा कविता प्रतिकूल आर्थिक परिस्थितीशी झगडत होती तेव्हा तिला आर्थिक मदत मिळावी म्हणून जो जो भेटेल त्या प्रत्येकास विनंती करण्यात विजेंद्र सिंग यांनी कोणताही कमीपणा वाटू दिला नाही. आता बघा, विजेंद्र सिंग हे सुद्धा एक शिक्षक होते, त्यांनाही जेमतेम पगार यायचा. आता एवढ्या पगारामध्ये ते आपलं घर चालवणार की ते कवितासाठी खर्च करणार? तर ते डोनेशन आपण जमवतो ना की अहो एक खूप हुशार मुलगी आहे, तिला तुम्ही मदत करा, ती खूप पुढे येईल, असं बोलून ते जे जे भेटतील प्रत्येकाकडून ते मदत मागत असतात. आणि त्या मदत मागण्यामध्ये त्यांना अजिबात कमीपणा वाटत नसे. तेव्हा त्यांना कमीपणाही वाटू दिला असता तर कदाचित आज कविता या स्थानापर्यंत पोहोचू शकली नसती. बघा, विचार करा, कोण का कोणासाठी दुसऱ्याकडे मागेल, नाही का? आता आपण आपल्यासाठी करतो सगळं, हो की नाही? आपण आणि आपली चार पोरं, आपली दोन पोरं, आपला घर, आपण आपल्याच लोकांसाठी सगळं करायचं, असं केलं का त्यांनी? नाही. त्यांनी असं जर विचार केला, अरे हेच पैसे मी माझ्या पोरीसाठी गोळा करतो, तिच्या लग्नासाठी गोळा करतो, असा विचार केला का त्यांनी? नाही. तर कविताला पुढे आणण्यासाठी जर त्यांनी एवढी मेहनत केली नसती तर आज कविता या पोझिशनपर्यंत आलीच नसती. कोणीतरी एक रानात मुलगी जन्मली, तिकडेच लग्न झालं, पोरबाळा झाली आणि मेली, असं असतं ना. पण त्यांनी असं होऊ दिलं नाही, तर त्यांनी तिच्यासाठी खूप कष्ट केलं, खूप परिश्रम केलं आणि डोनेशनही ते तिच्यासाठी जमवत होते, म्हणून आज ती या स्थानापर्यंत पोहोचू शकली होती. गेल्या काही वर्षांपासून कविता कुटुंबापासून दूर राहत असली तरी तिने सर्वांचे प्रेम जपले आहे. घरचे सण समारंभ उत्सव यांमध्ये प्रत्यक्ष सहभागी होता येत नसल्याची खंत कविताला वाटे. आता कविताला कशाची खंत वाटे? तर ती कुटुंबापासून दूर राहत होती, तिला सर्वांचे प्रेमही पाहिजे होते आणि सण समारंभही तिला प्रत्यक्ष तिला सहभागी व्हायची आवड होती तिला. पण तिला लांब असल्यामुळे यायला भेटत नसे. बंगळुरूच्या क्रीडा केंद्रात कविताला तिच्या आई तिच्या आवडीच्या अजून एका गोष्टीपासून दूर राहावे लागे, ती म्हणजे वांग्याची भाजी आणि नागलीची भाकरी. आता त्यांच्या इथे फेमस जे तिला आवडत असे की वांग्याची भाजी आणि नागलीची भाकरी जी होती ती तिला खूप आवडत असे आणि ते तिला तिथे भेटत नव्हते. कवितामुळे सावरपाडेचे नाव आज सर्वदूर पसरले आहे. कविता तिथल्या मुलामुलींसाठी आदर्श ठरली आहे की आपण फार श्रीमंत असलो आणि पैसेच असले तर आपण आपल्यामध्ये काहीतरी गुण असतं असं नसतं. तर खेड्यापाड्यांमध्ये सुद्धा अशा प्रकारची मुलं आहेत. आज कविता भारतातील अव्वल धावपटू आहे. PT उषा या धावपटूला ती आपला आदर्श मानते. मी तुम्हाला सगळ्यात आधी नाव घेतला होता PT उषाचा, तर ती तिला आपला आदर्श मानते. हे प्रश्न रिकाम्या जगाभरामध्ये येतं. ठीक आहे, धावण्याचा सराव ती मनापासून करते. आपल्या प्रशिक्षकांनी दिलेल्या छोट्या मोठ्या सूचनांचे कटाक्षाने पालन करते. बघा, आता जसे तुमचे शिक्षक सांगतात की अरे अभ्यास करा, धडे वाचा, प्रश्नांची उत्तरं सोडवा, पाडे पाठ करा, हे जे आहे ते सांगतात तुम्हाला. ठीक आहे, छोट्या मोठ्या सूचना असतात ह्या, तर त्याचं तुम्ही पालन केलं पाहिजे, तरच तुम्ही पुढे येणार. कविताचे म्हणणे आहे, मेहनत करणे आपल्या हातात असते, मेहनत हाच उद्दिष्टाकडे ध्येयाकडे नेणारा महामार्ग आहे. अधोरेखित करा. ठीक आहे, करताय ना तुम्ही? ओके. हा महामार्ग आपल्याला यशाकडे नेतो, आपले जीवन महत्वाचं आहे. हा पूर्ण पॅरेग्राफ आपणच घडवतो. कोणत्याही खेळाडूसाठी शारीरिक तसेच मानसिक तंदुरुस्ती ही महत्वाची असते. कविता सरावात कधीच कसूर करत नाही, म्हणजे ती रोजच्या रोज प्रॅक्टिस करते.
आणि त्याची मानसिक तयारीसुद्धा असायला पाहिजे. कविताचे इतर झगमगाटी गोष्टींकडे लक्षही नसते. खेळाचा सराव चालू असतानाच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामुळे तिच्या शिक्षणातही खंड पडला नाही. कविता ही तिच्या जीवन प्रवासाची नायिका आहे. आता यशवंतराव चव्हाण जे आहे करस्पॉन्डन्स एज्युकेशन मिळतं त्याच्यामध्ये, तर त्यामुळे तिचा अभ्यासही सुरू होता आणि एकीकडे ती धावतही होती, स्पर्धेमध्ये भागही घेत होती आणि मेडलही घेत होती. म्हणजे कविता ही तिच्या जीवन प्रवासाची नायिका आहे, तीच तिच्या जीवन प्रवासाची हिरोईन आहे. आणि प्रत्येकजण आपापल्या जीवन प्रवासाचा हिरो किंवा हिरोईन असतोच. जर तुम्ही ते सार्थक केलं तर तुम्ही हिरो हिरोईन व्हाल, म्हणजे तुमच्या आयुष्यातले. हा, आता पिक्चरमध्ये काम केलं तरच आपण हिरो हिरोईन होतो असं नसतं काही, ठीक आहे. तर अशा प्रकारे हा जो धडा होता तो लिहिला होता संतोष साबळे यांनी. अतिशय सुंदर धडा आहे आणि ह्याच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला त्या धडा समजला तर तुम्ही सहजपणे लिहू शकता. आणि काय समजलं नसेल तर तुम्ही मला विचारू शकता कमेंट बॉक्समध्ये, ठीक आहे. जे नवीन आहात सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा, बेलचं आयकन टॅप करा आणि फॉरवर्ड करा तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना, कारण की माझं चॅनल आहे मोफत आणि त्यांचाही फायदा झालाच पाहिजे, हो की नाही. चला मग आपण भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, स्टे होम स्टे सेफ.